आरंभ क्रिएशन्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत क्रोचेट करंजी. मॅजिक लूप मध्ये तीन साखळ्या. आता सर्व साधे खांब घ्यायचे, दोन, एक, तीन, दोन, एक, अशा साधा खांब घ्यायचे. 12 एकूण खांब घ्यायचे. तीन झाले. चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. आता पहिल्या तीन साखळ्यांवर, ह्या पहिल्या तीन साखळे तिथे जॉईन करून घ्या. परत आपल्याला सुरुवातीला तीन साखळ्या. आता प्रत्येक खांबावर दोन खांब येतील. प्रत्येक खांबावर दोन खांब. आता दुसऱ्या खांबावर त्याच प्रकारे दोन खांब. एकूण 24 खांब भेटतील. कोणत्याही कलरची करंजी करता येते. हे आपले 24 खांब पूर्ण झाले. आता पहिल्या शेवटच्या तीन साखळ्या आहेत, त्याला जॉईंट करून घ्या. अशा प्रकारे दुसरी लाईन तयार झाली. तीन साखळ्या घ्यायच्या. त्याचप्रमाणे पहिल्या खांबामध्ये दोन खांब, दुसऱ्या खांबात एक खांब, परत दोन खांब,
परत एक खांब, दोन खांब, अशा प्रकारे पूर्ण लाईन तयार करून घ्या. आता तिसरा लाईन मध्ये आपले 36 खांब झाले. आता हा शेवटचा खांब आहे, तो पहिल्या 3 साक्यांमध्ये जॉईन करून घ्या. अशा प्रकारे परत 3 साखळ्या, त्याच तिसऱ्या लाईन प्रमाणे आता चौथी लाईन सुरू करायची आहे. पहिल्या खांबात 2 खांब, दुसऱ्या खांबामध्ये 1 खांब, परत 2 खांब, एक खांब, 2 1 2 1 असे खांब घ्यायचे या लाईन मध्ये पण. 2 1 आता या लाईन मध्ये 54 खांब येतील. चौथा राऊंड आहे 54 खांबाचा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्या. आता आपण शेवटच्या 3 साक्यांमध्ये जॉईन करून घ्यायचं. एकूण खांब झाले आहे 54, 54. पाचवी लाईन पण आपल्याला 3 साखळ्यांनी सुरुवात करायची आहे. पहिल्या खांबामध्ये 2 खांब, एक खांब, दोन खांब, चौथ्या राऊंड प्रमाणेच पाचवा राऊंड पूर्ण करून घ्या. आपल्याला जेवढी मोठी करंजी करायची असेल त्याप्रमाणे करा. मी 5 राऊंडची करंजी केली आहे. आता आपले 81 खांब तयार होणार आहे पाचव्या राऊंड मध्ये. पहिल्या 3 साखळीमध्ये जोडून घ्या. या राऊंडमध्ये 81 खांब झाले. अशा प्रकारे हा सर्कल पूर्ण झाला. आता आपल्याला असं फोल्ड करून दुमडून पहिल्या
कापूस भरून घ्यायचा आहे अर्धी करंजी झाल्यावर. आता आपल्याला यावर कोणती डिझाईन घालू शकतो आपण. एक साखळी, दोन, तीन. पहिल्या साखळीमध्ये असं तीन साखळ्या घ्यायच्या, चार घेतल्या तरी चालते. आणि या दुसऱ्या साखळीमध्ये जॉईन करायचं. आपल्याला डिझाईन तयार करायची आहे म्हणून परत चार साखळ्या या ज्या दोन साखळ्या आहे मागच्या आणि पुढची तिथे आपल्याला जॉईन करायचे. पूर्ण साखळी काढून घ्यायची. दुसरी पण आपल्याला डिझाईन करू शकतो आपण. चार साखळ्या घेतले, अशी डिझाईन तयार करा. आता या साखळीमध्ये जॉईन करा. जे खाली खांब आहेत दोन्ही बाजूचे त्याचे त्या साखळीमध्ये जॉईन करण्यासाठी वापर करा. चार साखळ्या झाल्या, परत त्याच खांबामध्ये काढून घ्या. आता खालच्या दोन साखळ्यांमध्ये जॉईन करा. ही अशी डिझाईन तयार होईल. एक, दोन, तीन, चार. पहिल्या साखळीमध्ये टाकून बंद करा. एक, दोन, तीन, चार. आपल्याला कोणत्याही प्रकारची डिझाईन करता येते, करू शकता. हा नायलॉनचा कापूस आहे तो आपल्याला या करंजीमध्ये टाकायचे. असा प्रकारे भरून घ्या. अशा प्रकारे आपण कापूस भरून घेतला आहे. चार साखळ्या घेतल्या. एक साखळी सोडून प्रत्येक वेळी असं बंद केलं तरी चालतं. डिझाईन आपल्याला करता येईल तशा प्रकारे आपण करू शकतो डिझाईन.
वेगवेगळे कलर घेऊ शकता, वेगवेगळ्या डिझाईन वरती करू शकता। तीन साकळ्या घेतल्या तरी डिझाईन तयार होते, चार साकळ्या घेतल्या तरी डिझाईन तयार होते। चार साखळ्या घेतल्या, अशा प्रकारे ही करंजी तयार झाली आहे। हा दोरा आपण कापून घेऊया। अशा प्रकारे करंजी तयार झाली।